हॅलो फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत झणझणीत पिठल्याची रेसिपी. आणि ते आपण भाकरी बरोबर किंवा भाताबरोबर खाऊ शकता. पातळ पिठलं बघणार आहोत. आणि तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा. आणि आता आपण बघणार आहोत पिठल्याची रेसिपी. झटपट पिठलं तयार होणार आहे आपलं. चला आपण बघूया पिठल्याची रेसिपी. हे बघा, आपण हे मी एक वाटी चण्याचं पीठ घेणार आहे, चाळून घेणार आहे, त्यामुळे गुठला नाही होणार आहे. इथे हळद घेतली आहे, मीठ घेतलेलं आहे, जिरं घेतलेलं आहे, मोहरी घेतलेली आहे या खळबत्त्यामध्ये. हे बघा, हे लसूण आणि मिरची. जसं तुम्हाला तिखट पाहिजे, झणझणीत पाहिजे, तर जास्त मिरच्या झणझणीत पाहिजे म्हणून मी 3-4 ह्याच्या मिरच्या घेतलेल्या आहेत, एकदम हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. आणि त्याची छान टेस्ट येते. आणि ते मी खळबत्त्यात वाटून घेणार आहे, त्याचा ठेचा करून घेणार आहे. आणि हे बघा, एकदम फ्रेश गावठी कोथिंबीर घेतलेली आहे, त्याला बघा फुल पण आलेले आहेत, ते धन्यांची फुलं आलेली आहेत, एकदम ते छान दिसत आहे तशी. आणि एक मोठा कांदा कापून घेतलेला आहे. हे बघा, मी चाळून घेतलेलं आहे एक वाटी. थोड्यासा पाण्यामध्ये ते आपण मिक्स करून घेणार आहोत. हे बघा, मी खलबत्त्यात ठेचून घेतलेलं आहे. हे बघा, मी तेल तापत ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये मोहरी टाकायची आहे. आपली मोहरी तडतडली आहे. आता आपण जिरं तडतडलं आहे. हे बघा, कढीपत्ता फ्रेश आहे, तो टाकायचा फोडणीला. हिंग टाकायचं थोडस. हे बघा, जो ठेचा केलेला तो टाकायचा. थोडस फ्राय झाल्यावर लगेच आपल्याला कांदा टाकायचा आहे. मिरची आणि लसणाचा जो कच्चा पाणी आहे तो स्मेल निघून जातो तेलात टाकल्याने. थोडासा कांदा. हे बघा, हा थोडासा कांदा झाल्यावर, लाल झाल्यावर आपण लगेच हळद टाकायची. आपल्याला हळद टाकायची. हे बघा, मीठ टाकायचं आहे. कोथिंबीर कापली आहे, त्यातली अर्धी कोथिंबीर आता टाकायची आहे आणि बाकीची कोथिंबीर अर्धी शिंगर टाकायची आहे. आता आपलं पाणी टाकायचं आहे. हे बघा, पाण्याला उकळी असतो, उकळी आणायची आहे त्याला. नंतर आपल्याला पिठाचं जे पातळ किंवा मिश्रण आहे ते टाकायचं आहे. हे बघा, कड आलेला आहे. आता आपण ते पाण्यामध्ये मिक्स केलंय. हे हाताने मिक्स करायचे, म्हणजे गुठळे पण होत नाही. आणि पटापट त्यात पण मिक्स करायचं आपलं. लगेच आपलं पिठलं घट्ट व्हायला सुरुवात होते. आपलं पिठलं हे बघा रेडी आहे. त्याला कड आलेला आहे मस्त. आणि आपल्याला जशी कन्सिस्टन्सी पाहिजे, तुम्हाला भातावर खायचं असेल तर जास्त पातळ तुम्ही ठेवू शकतात. आता मी भातावर खाणार आहे, त्यामुळे थोडं जास्त पिठलं पातळ ठेवलं आहे. आणि भाकरीवर मला थोडंसं घट्ट करायचंय. आणि वरनं गार्निशिंगसाठी कोथिंबीर टाकायची आपल्याला. फ्रेंडने ठेचा दिला आहे लाल मिरचीचा, तो सर्व करायचा. तुम्हाला पापड पाहिजे तर पापड सर्व करू शकतात. हे बघा, लोणचं पण दिलंय तिने, जैन टाईपचं लोणचं आहे, आंबट तिखट गोड, ते तुम्ही सर्व करू शकतात. मला खूप आवडतं ते लोणचं. आणि आता आपण गरम गरम पिठलं सर्व करणार आहोत. आता सर्व केलेलं आहे, आता आपण ते ठेवलेलं आहे. आपण हे पिठलं भाताबरोबर गरम गरमच सर्व करण्यात मजा असते. गरम गरमच तुम्ही भाकरीवर किंवा भाताबरोबर खाऊ शकतात. आता हे बघा, मी सर्व केलेलं आहे. ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा आणि कमेंट द्यायला विसरू नका. बाय.